आदिवासी राजकीय नेत्या माजी राज्यपाल व सध्याच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचं संपूर्ण जीवनचरित्र आणि त्यांचा राजकीय प्रवास आता या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत तो पाहण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनल जर प्रथम असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकून दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया द्रौपदी मुर्मू यांची अखेर राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत आणि त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पन्नास टक्केपेक्षा जास्त अधिक मतं मिळालेली आहेत त्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या अधिकृतपणे भारताच्या राष्ट्रपती बनतील चोवीस जुलै दोन हजार बावीस रोजी सध्याचे राष्ट्रपती जे आहेत रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी संपणार आहे द्रौपदी मुर्मू या भाजपप्रणीत एन डी एच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत दुसरीकडं विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिलेली होती आणि या ठिकाणी या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेला आहे आणि त्या जिंकल्यानंतर पंधराव्या राष्ट्रपती त्या असतील आणि त्या ठिकाणी प पाच वैशिष्ट्य आहेत पंधराव्या राष्ट्रपती त्या असतील सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती त्या असतील त्यानंतर दुसऱ्या महिला राष्ट्रपती त्या असतील आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील आणि ओडिसा राज्यातून येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती त्या असतील आता द्रौपदी मुर्मू यांची जर थोडक्यात माहिती आपण जर पाहिली तर चौसष्ट वर्षी असलेल्या द्रौपदी श्यामचरण मुर्मू यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झालेला आहे आणि त्या एक भारतीय राजकारणी आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य देखील आहेत दोन हजार बावीसच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजे एन डी एच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी यापूर्वी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीसपर्यंत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम केले आहे त्या ओडिसा राज्यातील आहेत पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल ठरलेल्या आहेत त्या भारताच्या राष्ट्रपतीपदी नामनिर्देशित होणाऱ्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत याआधी कधीही भारताच्या राष्ट्रपतीपदी अनुसूचित जमातीची यष्टी असलेली स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेली नाही मात्र यापूर्वी दलित अर्थात अनुसूचित जातीचे म्हणजे एस चे दोन राष्ट्रपती झालेले आहेत त्यापैकी के आर नारायण आणि रामनाथ गोविंद जे आता सध्या राष्ट्रपती पदावर आहेत आता यांचं वैयक्तिक जीवन जर पाहिलं तर द्रौपदी मुर्मू यांचा जन्म मागा सांगितला वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ओडिशातील मयूरभंग जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही गावचे सरपंचच होते म्हणजे त्यांच्या घरामध्ये राजकारणी सुरुवातीपासूनच होतं द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरम मुर्मू यांच्याशी लग्न केलं आणि या जोडप्याला दोन मुलगे आता दोघे या ठिकाणी मरण पावलेले आहेत आणि एक मुलगी झाली त्यांच्या पतीचं देखील निधन झालेलं आहे आता त्यांच्या कुटुंबात मुलगी नातू आणि जावाई आहेत आता द्रौपदी मुर्मू यांचं जर शिक्षण आपण पाहिलं तर द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रामादेवी म्हणजे रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी बेएक पूर्ण केलेलं आहे आणि राजकीय कारकिर्द जर पाहिली राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या नगरसेविका आमदार राज्य सरकारमधील मंत्री व राज्यपाल अशा बऱ्याच राजकीय पदावर त्यांनी काम केलं आहे त्या एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये रायरंगमधून नगरपंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमातीच्या मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसाच्या रा माजी मंत्री दोन हजार ते दोन हजार चार आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील ते आमदारसुद्धा राहिलेले आहेत आता ओडिसातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात त्या सहा मार्च दोन हजार ते सहा ऑगस्ट दोन हजार दोनपर्यंत वाणिज्य व वाहतूक राज्यमंत्री आणि सहा ऑगस्ट दोन हजार दोन ते सोळा मे दोन हजार चार या कालावधीत मत्स्य व्यवसाय हो आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्रीही होत्या त्यांना दोन हजार सातमध्ये ओडिसा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित देखील केलेला आहे द्रौपदी मुर्मू ह्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या आणि त्यांचा कार्यकाल अठरा मे दोन हजार पंधरा ते बारा जुलै दोन हजार एकवीसपर्यंत होता एखाद्या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिसातील त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या देखील आहेत दोन हजार बावीसची जर राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आपण पाहिली तर त्यामध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड या ठिकाणी केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे भारतातील अनेक राज्य सरकार जे म्हणजे जे आमदार आहेत आणि लोकसभा व राज्यसभाचे जे खासदार आहेत यांच्यामध्ये बहुमत असल्याने या निवडणुकीत त्यांची राष्ट्रपती बनण्याची शक्यताही सर्वात जास्त होती आणि द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनू शकतात यापूर्वी केवळ महिला प्रतिभादेवी सिंग पाटील ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती राहिलेल्या आहेत निवडून आल्यास म्हणजे निवडून आलेल्याच आहेत त्या त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती असणार आहेत मग अठरा जुलै दोन हजार बावीस रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू झाल्या आणि पंचवीस जुलै रोजी त्यांचा शपथविधी ही होणार आहे ज्या दिवशी त्या शपथ घेतील त्या दिवशी त्यांचं वय चौसष्ट वर्ष आणि पस्तीस दिवस असेल ज्या देशाच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती असणार आहे आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा विक्रम हा नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचं वय हे चौसष्ट वर्ष आणि दोन महिने आणि सहा दिवस होते आता त्यांनी भूषवलेली जी महत्त्वाची पदं आहेत ती आपण पाहू झारखंडच्या नवव्या रा नवे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली साधारण त्यांचा काल कालावधी होता अठरा मे दोन हजार पंधरा ते बारा जुलै दोन हजार एकवीसपर्यंत आणि ओडिस ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री स्वतंत्र राज्यकारभारही त्यांनी पाहिला त्यानंतर ओडिसा सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री त्या राहिल्या स्वतंत्र कारभार त्या ठिकाणी पाहिला आणि ओडिसा विधानसभेच्या सदस्या आमदारही त्या होत्या साधारण दोन हजार ते दोन हजार नऊ या दरम्यान आमदार ते राहिलेले आहेत आणि अनुसूचित जमातीच्या मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत नगरसेविकासुद्धा त्यांनी पद भूषवलेलं आहे नक्कीच तुम्हाला बाबा मित्रांनो अशा प्रकारचा माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला या व्यतिरिक्त याव्यतिरिक्त काही नवीन माहिती असेल ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही या चॅनलला जर प्रथम असाल तर या चॅनेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद